नमस्कार श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आ आता महाशिवरात्री जवळ आल्यामुळे उपवासाचे पदार्थ बनवण्यात सगळे बनवले जातील त्यामध्ये आपण नवीन उपवासाची कचोरी शिकणार आहोत आज मी तुम्हाला उपवासाची कचोरी कशी करायची हे बनवायला शिकवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आहे उकडलेला बटाटा साबुदाना पीठ ओले खोबरे हिरव्या मिरची पेस्ट चवीनुसार साखर चवीनुसार तिखट लाल तिखट आहे आणि चवीपुरते मीठ लाल तिखट हे उपवासाला चालणारे आहे बटाटा उकडताना आपण मीठ टाकून घेतले आहे सगळ्यात आधी आपण हे जे खोबरे घेतले आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊ खोबरे मिक्सरला बारीक करता अशा पद्धतीने बारीक करून घेऊयात जेणेकरून आपली कचोरी फुटणार नाही व्यवस्थित बारीक झाल्यावरती आपली कचोरी तेलामध्ये अजिबात फुटणार नाही यानंतर आपण सारण तयार करून घेऊयात कचोरीमध्ये लागणारे सारण त्या सारणामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता सर्वप्रथम आपण जे बारीक केले आहे खोबरे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालू तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे मीठ तुम्ही घाला खोबऱ्याच्या प्रमाणात किंचितशी साखर घाला खोबरे गोड असल्यामुळे मिरची तुम्हाला हवी असेल तेवढी घाला ज्याला तिखट आवडत असेल त्यांनी जास्त वापरा ज्याला कमी आवडत असेल त्यांनी कमी वापरू शकता हे सर्व मिश्रण आता आपण एकजीव करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे अशा पद्धतीने आपण स सगळे मिश्रण एकजीव करून घेऊया हे बघा हे असे मिश्रण मी एकजीव करून घेतले आहे आता आपले कचोरीसाठी लागणारे सारण तयार झाले आहे त्यानंतर लागणार कचोरीच्या पारीसाठीचे आवरण तयार आपण करून घेऊ त्यासाठी लागणार आहे बटाटा साबुदाना पीठ हिरवी मिरची किंवा लाल तिखटही तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये एकत्र करून त्याची कणिक मळून घेत आहे दोन व बटाटा दोन घेत मी दोन बटाटे घेतले आहेत त्यामध्ये बसेल तेवढे साबुदाणा पीठ वापरत आहे चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ वापरले आहे कचोरीसाठी लागणारी कणिक जास्त घट्टही नसावी आणि जास्त पातळही नसावी जेणेकरून आपल्याला कचोरीचे आवरण कठीण बनवता येईल हाताला चिकटणार नाही अशी कणिक मळून घ्यावी की मळलेली कणिक दहा ते पंधरा मिनिट आपण भिजत ठेवावी जेणेकरून साबुदानाचे पीठ उमलून येते आणि कचकच लागत नाही आता दहा पंधरा मिनिटांनी हे बघा अशा पद्धतीने हे कणिक तयार झाले आहे आता ह्या कणकीचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून त्यामध्ये सारण भरणार आहोत हे साबुदाण्याच्या पिठाचे मी मिश्रण तयार केले आहे पातळाचे यामध्ये आपण कचोरी तयार करण्यानंतर टाकणार आहोत आता आपण मळलेल्या कणकीचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ त्यासाठी आधी हाताला तेल लावून घेऊ जेणेकरून आपल्या हाताला कणिक चिकटणार नाही साबुदाण्याची सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर त्याचे अट असे वाटीप्रमाणे आकार करायचे त्यामध्ये बसेल एवढे खोबऱ्याचे सारण घालायचे जेवढे जास्त घालता येईल तेवढे घाला आणि वरून त्याचे तोंड बंद करून घ्यायचे मिटवून घ्यायचे मग जेणेकरून आतमध्ये तेल शिरणार नाही व्यवस्थितपणे पूर्ण बंद करून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये तेल जाऊ नये हे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे अजून एक मी दाखवते तुम्हाला जी कणिक आहे ती हाताने एकजीव करून घ्या त्याचा गोल तयार करा आणि त्याची वाटीसारखा आकार त्याला तयार करून घ्या जी वाटी आपण तयार करून घेऊ त्यात आपण तयार केलेले सारण घालू जर तुम्हाला हवं असेल तर त्या सारणामध्ये ड्रायफ्रूट्सही तुम्ही वापरू शकता हे अशा पद्धतीनं मी सारण त्यात भरत आहे हे बघा जेवढे बसेल तेवढे घाला आणि वरून त्याचं तोंड असं बंद करून घ्या आणि पुन्हा त्याला गोलाकार द्या व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्या नाहीतर तेलात कचोरी फुटून सारलं सारण बाहेर येऊ शकते या सगळ्या कणकेचे मी आता असेच गोळे तयार करून घेत आहे हे बघा मी हे सगळे गोळे तयार करून घेतले आहेत पूर्ण बंद करून घ्यावेत जेणेकरून कचोरी तेलामध्ये फुटू नये व्यवस्थित घ्या आता हे गोळे आपण हे साबुदाण्याचे जे मिश्रण तयार केले आहे त्यात बुडवून घेणार आहोत सर्वप्रथम तेल गरम करत ठेवायचं आहे तेल गरम पूर्ण कडक झाले आहे का नाही ते चेक करा त्यानंतर जे गोळे बनवले आहेत ते आपण साबुदाण्याच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घोळणार आहोत डबल कोटिंग याला म्हणायचं जेणेकरून आपले वडे किंवा कचोरी तेलामध्ये फुटणार नाही आणि जास्त क्रिस्पी होणार अशा पद्धतीनं डबल कोटिंग करून घेणार आहोत आणि तेलामध्ये सोडायचे हे बघा हे असं कोटिंग तयार झालं आहे आणि आता तळून घेऊयात अजून एक मी तुम्हाला दाखवते हे असे मिश्रणामध्ये घोळून घ्या त्याचं एक कोटिंग तयार झाल्यानंतर आपण त्याला तेलामध्ये ते तळण्यासाठी सोडणार आहोत हे अशा पद्धतीने दोन कचोरी मी तुम्हाला तळण्यासाठी दा दाखवत आहे हे पहा सुरुवातीला गॅस शक्यतो मोठा ठेवा जेणेकरून आपली कचोरी तेलामध्ये टाकल्यावर फुटणार नाही गॅस जर बारीक असेल तर तेलामध्ये कचोरी फुटू शकते आणि त्यामध्ये तेल जास्तीत जास्त मुरू शकतं यामुळे सुरुवातीला गॅस शक्यतो मोठा ठेवा कचोरीवरच्या साईडनं तळली जावी थोडी थोडी त्यामुळे थोडे थोडे तेल झाऱ्याने अशा पद्धतीने त्याच्यावर सोडत राहा हे पहा मी सोडत आहे त्या पद्धतीने तुम्ही तेल सोडा आता कचोरी आपली खालून सुटून आली आहे जी चिकटली होती कढईला ती सुटली आहे आता आपण गॅस बारीक करू हे पहा अशा पद्धतीने राहिलेली कचोरी आपण मंद गॅसवर तळून घेणार आहोत आपली कचोरी पिवळसर गुलाबी पिवळसर होईपर्यंत तेलामध्ये ठेवायचे हे पाहा असा कलर आल्यानंतर आपण कचोरी पूर्णपणे तळली आहे असे समजू अशा पद्धतीने ही कचोरी डबल कोटिंग केल्यामुळे कठीण आणि कुसकुशीत होते तेलामध्ये फुटत नाही आणि त्याच्यामध्ये तेलही जास्त मुरत नाही हे पा मी तुम्हाला दाखवते त्याच्यावरती मारून ही अशी कुसकुशीत झाली आहे हे पहा आता हे राहिलेले गोळे मी मिश्रणात बुडवून परत तळवून दाखवते हे अशा पद्धतीने संपूर्ण कचोरी माझी तळून झाली आहे या कचोरीला डबल कोटिंग केल्यामुळे वरून असे आवरण दिसत आहे आणि त्यामुळे ती जास्त क्रिस्पी लागते आणि तेलामध्ये फुटत नाही हे पहा अशी कचोरी एकदम क्रिस्पी झाली आहे आणि कुरकुरीत आहे ही कचोरी तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर दह्यासोबत ताकासोबत खाऊ शकता किंवा अशीही खाल्ली तरी चालेल त्याच्यामध्ये असलेल्या सारणामुळे कचोरी एकदम चवीला लागते ही कचोरी आतून मी दाखवते तुम्हाला कशी दिसेल आतलं सारण या पद्धतीनं तयार आहे झाला असेल पचले असेल ते तुम्हाला दाखवते हे पहा हे बघा ही असे पद्धतीनं सारण दिसते आतूनही कचोरी व्यवस्थित तळली गेली आहे आणि तिचा क्रिस्पी पण क्रिस्पीनेस अजूनही जाणवत आहे हे पहा अशा पद्धतीने ही कचोरी आपली तयार झाली आहे कमी तेलाची आपली कचोरी तयार आहे आत्ता मी तुम्हाला सर्व करून दाखवते जर तुम्हाला ही माझी रेसिपी खरंच आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जमल्यास शेअरही करू शकता हे बघा आता मी त्याच्यावरती दही घातले आहे दही गोडसर बनवून घेतले आहे साखर टाकून आणि त्याच्यावरती लाल तिखट भरभुरले आहे ही अशा पद्धतीने उपवासाची कचोरी आपली तयार झाली Thank you for watching.